आता संध्याकाळचे वाटले 7:30 आणि आदर्शला जेवण देते. जेवणात करणं बरं वाटते का बाळा? ताप नाही आता, पण थोडीशी उलटी गेली. आदर्श जेवत पण नाही, माझे कानातलं कधी पडले रात्रीचं काय माहितीच नाही पोऱ्यामुळं. कारण रात्री खूप ताप होता म्हणून गडबडीत सकाळी घालता येत आलोच ना. मग कानातलं पडलेलं पण बघितलं नाही, पण आता बरं वाटते. सगळ्यां पण चालू दुखते का? रागात आला, खुश आहे ना? बरं वाटते. जेवतो आता, जेवण करतो म्हणते सगळं. जेवण चालते. जेवणात काय काय आहे? डाळ भात, बटाट्याची भाजी, चपाती. त्याला आता 8 वाजले, त्याला जेवण देते. म्हणजे 8:30 वाजेपर्यंत औषधाचं, म्हणजे 8 वाजले नाही अजून, 7:30 वाजले. माझा अवतार कसं झाला आहे बघा. मुलाचं दुखायला आल्यावर आईचा अवतार कसं होतो. रात्रभर रात्री पण झोप नाही. आज थोडीशी झोपन तर सलाईन चालू आहे. आज पण झोपून येणार नाही. आदर्श पप्पा येणार होते, पण आदर्श पप्पांना म्हणलं थांबू नका, त्यांना सकाळी ड्युटीवर यायचं आहे, त्यामुळे त्यांना घरी पाठवले. तर घरी पण अक्षर आहे, तसं घरी सांभाळणारे आहे तिला, त्यामुळं काय टेन्शन नाही. तर आदर्शच टेन्शन, आदर्श टी व्ही बघते बघा. आदर्श काय मस्त हॉस्पिटलमध्ये मजा चालली. टी व्ही लावलाय बघतो. टी व्ही किती छान आहे हॉस्पिटलमध्ये बघा. टी व्ही पण बघा भेटते. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.